नमस्कार. यक्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावली असून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आम्ही ओबीसींच्या यादीत 83 क्रमांकावर आहोत, तरी आम्हाला आरक्षण दिले नाही. आता 4 दिवस देतो, मला अध्यादेश द्या, मला फोनवर कळवा, मी समाजाला शब्द दिला आहे. 7 वर्ष आमची जात बाहेर राहिली. 4 फेब्रुवारी पासून आमचे उपोषण सुरू आहे. त्याचबरोबर सरकारला आणखी 4 दिवस देतो, पण अध्यादेश काढल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तुम्ही म्हणाल ते करतो, आधी अध्यादेश काढा. मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही, पण अध्यादेश काढेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. मी मराठा समाजाला शब्द दिलेला आहे. आता माझी अंत्ययात्रा तरी निघेल, अन्यथा मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल. काळाने जगलो तर तुमचा, मेलो तर समाजाचा. त्यामुळे मी असं मेलेलो परवडेल, असे म्हणत उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळ इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं असून शिंदे फडणवीस सरकारची धाकधूक वाढली आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.